म्हणजे कसं पोरांना खायला पण होईल आणि मात्र पण होणार नाही, वाया पण जाणार नाही. आमच्या कोल्हापूरचा शब्द तर पण आलेला आहे अखेरीला. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर करी. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर आता मी शेवयाची खीर करणार आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण वेलची भाजून घेऊया, कोरडीच भाजून घेणार आहे मी. त्यानंतर इथं शेवया घेतलेले, त्यानंतर इथं काजू आणि बदाम फडफड घेतलेले आणि इकडे मी त्या बाजूला कमी दूध गरम करत ठेवले. ही पद्धत मी शेवयाच्या खीरीची दाखवणार आहे, पटकन होणार आहे सकाळ सकाळी. तर आता इकडे दूध गरम होईल तर तिकडे आपण वेलची भाजून घेऊया. थोडंसं साखर घालून कधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं, कारण साखर घातली कसं पावसाळ्यात मऊ पडलेली असते ना वेलची, थोडीशी भाजायची चांगली आहे. साखर घातली की लगेच अशी पावडर होते ना, तर मग ते असं चांबट कधी साधं तशीच राहते. इथे वेलची कधी भाजून झालेली आहे. तर याच कडेमध्ये मी आता थोडंसं काजू आणि बदाम भाजून घेऊ. हे दोन्ही एकत्रच मी टाकते. थोडंसं ह्यामध्ये कधी तूप टाकणार आणि हे काजू बदाम आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे नाही, कारण आपल्याला कसं थोडस असं मोठे मोठे तुकडंच करायचे. त्यामुळं ह्या बॅग मध्येच घालायचं. फक्त आपल्या खलबत्याचा काय म्हणतात त्याला हा दगड असते की नाही का, तर त्यांना असं फक्त खेचून घ्यायचं, मोठं मोठं करायचं. हे मी काढून घेते पहिल्यांदा गार होईल कपड्यात. आणि ह्याच आता थोडंसं तूप अजून कडेमध्ये आहे, तर त्यातच मी शेवया पण भाजून घेते. शेवया पण बारीक गॅसवर चांगल्या अशा भाजून घ्यायच्या, अगोदरच भाजलेले आहे. तिकडे आपल्याकडे दुधाला पण उकळी आलेली आहे. थोडंसं अजून तूप टाकतो. इकडे दुधाला उकळी आले, ह्या आपण आता साखर घालून घेऊ. साखर अंदाजाने घाला, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर घाला, कमी असेल तर थोडीशी कमी घाला, कारण दूध पण आपलं थोडंसं असं गोडसरच असतं. शेवया भाजून झालेले, त्यात आपण वेलची पावडर थोडीशी कमी घेतली. आता थोडेसे काजू बदाम पण त्याने ह्या बॅगमध्ये घालते. शेवयाची बॅग आहे, जास्तच मी हे खेचून घेते. तर ह्यामध्ये आता शेवया घेऊया. आमच्याकडे कधी आज उद्या शाळांना सुट्टी दिली, कारण तिकडे तिकडे पूर यायला चालू आहे तुम्ही. त्यामुळे रविवारीच्या असते सुट्टी, म्हणजे सलग 3 दिवस सुट्टी आहे. थोडीशी भरड केलेली काजू बदामाची ती घालूया आणि आपली वेलची पावडर. तुम्ही अजून अशी घट्ट अशी पाहिजे असेल का नाही, तर ह्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर टाकली तरी चालते, किंवा ह्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी कधी खवा घातला तरी चालते. आज काहीच नाही करणार मी, अशाच पद्धतीनं करणार आहे. चांगली शिजवून घ्यायची, थोडस किंचित मीठ घालू, कारण गोड पदार्थाला पण कधी थोडस असं चिमूटभर मीठ घातलं की त्या पदार्थाला चव येते. आता ही मी मिरची पदार्थ काढून घेते.
अशी ठेवली की नाही कधी पण आपल्याला वापरायला पण येते. मी काहीच घट्ट पण येण्यासाठी की काहीच घातलं नाही तरी पण किती छान असे शेवायचे खीर झालेले आणि ही आता गरम आहे, गार झाल्यानंतर की नाही अजून घट्ट पण येतो. त्यामुळे मी अजून फक्त 1-2 मिनिट फक्त शिजवून घेणार ह्यामध्ये आणि गॅस बंद करणार. तर आता की नाही आता पुरीसाठी पीठ मळूया. गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या करणार आहे मी, जे रवा घालणार नाही. पहिल्यांदा हे गव्हाचं पीठ असं चाळून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी साखर घालायची म्हणजे पुरीला कलर चांगला येतो. त्यानंतर चवीपुरतं मीठ, त्यानंतर थोडंसं तेल आणि हे सगळं एकत्र करायचं आणि पाणी घालून कधी मळायचं. आपण चपातीला मळतो की नाही त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ असं पुरीसाठी म्हणून घ्यायचं. चला तर म्हणून घ्या. इथे आमटीला मटकीची मोडं टाकलेली, त्यानंतर इथे इथे बटाट्याची भाजी करायला कुकर लावलेला. इथे चिमटा आणून घेतलेला आहे कारण कधी वारं इतकं आहे की कपडे घातले की नाही सगळे खाली पडायला लागले दोरीवरचं. त्यामुळे चिमटे आणलेले आणि भाजी आणलेली आहे ती वेगवेगळी करते आणि त्या डब्यामध्ये भरून पेरणी घेतली. कोथिंबीर केवढीशी दिली बघा, त्यानं पाठवून दिलं की नाही बायका लगेच अशा पसरतात. पावसाळ्यात जास्त भाज्या आणून पण कधी काय उपयोग नसतो कारण लगेच खराब होतात. त्यावर पाणी पडलेलं असतं त्यामुळे कधी कुजतात लगेच. आणि आठवडी बाजारात पण आता जाऊ वाटत नाही पावसानं नसते पण एवढं. संध्याकाळचे तर आमच्या इकडे की सगळी दुकानं काल संध्याकाळी बंद ठेवलेली पण पाऊसच इतका मोठा होता. शेंगदाणं भाजायला ठेवलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण संपलेलं आहे. मला कनी चिवडा चुरमुऱ्याचा करायचा आहे. हेच्याच पंढरपूरला गेलेल्या चिरमुरा आणतात की नाही प्रसाद म्हणून, तर ते आणलेलं आहे. थोडंसं कनी ते आता मऊ पडलेलं आहे तर मी ते आधी आता गरम करणार आहे. शेंगदाणं झालं की हे चिरमुरं पण बारीक गॅसवर कनी कडीमध्ये भाजून घेणार आहे. त्यानंतर चिवडा बनवणार. शेंगदाणे भाजून झाल्या आता कनी हे चिरमुरं भाजूया एका बाजूला आणि एका बाजूला मी पटापट बटाट्याची भाजी करून घेते. तर वेळ झाला आता पटापट पुरी बनवून घ्या. तर इथं माझी भाजी पण झालेली आहे हे बघा. पुरीला कनी तेल चांगलं पहिला तापू द्यायचं आणि मगच पुरी घालायची. थोडंसं पीठ असं घालून बघायचं वर आलं की नाही तेल चांगलं तापलं. तिथं चिरमुरं पण आपलं भाजून माझं झालेलं आहे. फक्त पुऱ्या बनवल्यानंतर की नाही पुरी Thank you.
ल्या चिराले या झाला अभ्यास. मी मला वाटलं बोलल्याशिवाय पोरग येणार नाही अभ्यासाचे. बसलास का जे आत्ताच बसलेला असते. जेवायला ये. नाही नाही जेवायचं, मगाशी भूक लागलेली की आता ओरडलं म्हणून जेवायला भूक नाही वय. बरं ओरडली कशासाठी? अभ्यास करायलासाठी, सोमवारी परीक्षा आहे. मम्मी ओरडल्यावर राग येते. खरं एक दिवस येईल आयुष्यात असा की मम्मी का ओरडत होती आणि ते ओरडत ओरडणं किती गरजेचं आहे की नाही ते समजेल ना पिलू. त्यावेळी मग पश्चाताप पिलू. मस्त की आपल्या सूर्य व्हायला. मध्येच पापड तर पोरांना जेवायला वाढलं. तर इथं आता माझी सगळी कामं झालेली आहेत. पापड तळलेले अजून प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवते म्हणजे मऊ होणार नाही. इथं भांडी पडलेली आहेत जेवण केलेली, ते अजून घासायचे आहेत, ती आवडते. त्यानंतर हा मला चिवडा करायचा होता, चुरमुरे वगैरे भाजून ठेवलेले की नाही. खरं ह्यामध्ये मला घालायला कडीपत्ता आणि फरसाणा पाहिजे, तो आणल्याशिवाय मी करू शकत नाही. मग मी आता प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवते. तोपर्यंत कणी आणा तोपर्यंत ह्या पिशवीत भरून ठेवतो, नाही तर मग कणी गार झालं की नाही असं हवेनं परत आणि मऊ पडतो. हे भरून ठेवूया नंतर मग आणल्यावर कमी करेल. चला तर यासोबतच आता व्लॉग पण इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.